हॅलो, गुड इव्हिनिंग. या चहा प्यायला तर पडले होते, अशीच झोप तर काय आली नाही, म्हणून मग हा बेड काढला. आणि त्या दिवाळीच्या ज्या लाईटिंग काढून ठेवल्या होत्या रविवारी, तर त्यावरच पडल्या होत्या, त्या ठेवून द्यायच्या होत्या, तर त्या बेडमध्ये ठेवून दिल्या आज. आणि अचानक लग्नाचा अल्बम समोर दिसला, जो की मी खूप वर्ष बघितलेला नाही आहे स्वतः पण, कारण की ना तो बेडमध्येच ठेवलेला असतो. प्रथमचा पण अल्बम आहे, लहानपणी मला आवड होती त्याला वेगवेगळं असं म्हणजे ड्रेसअप करून छानसे फोटो काढण्याची, तर तो पण आहे. तर ते दोन्ही अल्बम समोर दिसले तर म्हटलं चला आज जरा जुन्या मेमरी ताज्या करूयात. तर म्हटलं चला बघतेच आहे, असे बघता बघता मला लक्षात आलं तुमच्यासोबत का शेअर करू नये. तर मग म्हटलं चला आज माझा जो लग्नाचा अल्बम आहे तो तुमच्यासोबत शेअर करते, माझा जो वेडिंग अल्बम आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करते. चहा घेते पहिल्यांदा आणि मग तो वेडिंग अल्बम शेअर करते तुमच्यासोबत. केसं खूप पांढरी झालेली आहेत माझी, इथे इथे जास्त पांढरी होतात केसं, मेहंदी लावायची. चला तुम्हाला दाखवते माझ्या लग्नाचा अल्बम. थोडं उजेड आहे पण मी तरी पण लाईट लावली आहे, कारण की उजेडाचं रिफ्लेक्शन येते, हे आता लाईटीचं यायला लागले. आता दाखवते तुम्हाला कसं दिसते, दिसतंय का व्यवस्थित? दिसते. ही मी, हे आमचे आहो. आणि आमचं लग्न झालं होतं 19 एप्रिल 2008 13 वर्ष कम्प्लीट झालेली आहेत आमच्या लग्नाला, 14 वर्ष कम्प्लीट झालेली आहेत, 15वं चालू आहे आता. तर असं आणि लवकर लग्न झालं होतं. तर आता मांडीवर घेऊन बसली आहे, कारण की ना रिफ्लेक्शनच येते आहे, इकडून लाईटीचं येते, इकडनं उजेडाचं येते. आता हां ठीक आहे. तर ना पहिल्यांदा लग्नाच्या आधी माझ्या स्किन संदर्भात एक इश्यू झाला होता, तो मी शेअर करते पहिल्यांदा तुमच्यासोबत. तर काय झालं होतं, पहिल्यांदा मी ना म्हणजे लग्नाच्या आधी कधीच ब्युटी पार्लरला गेले नाही, कोणते प्रोडक्ट यूज करत नव्हते त्यावेळेला, काय एवढं माहीत नव्हतं कोणाला, काय नव्हतं. आणि आमची मम्मी पण अलाउड करायची नाही, तिला आवडायचं नाही की मुलींनी जास्त ब्युटी पार्लरला वगैरे जाणं. आणि आता तर मुली सर्रास जातातच सगळ्या, पण त्यावेळेला एवढं ट्रेंड पण नव्हतं. तर जे काय आहे आपलं म्हणजे नॅचरली आपण जे नॉर्मली पॉन्डची क्रीम त्यावेळेला यायची तर ती वापरायची. आणि फेसवॉशेस पण एवढे जास्त काही नव्हते, जाहिराती नव्हत्या त्यामुळे. मग लग्नाच्या टायमाला मी पहिल्यांदा माझ्या चेहऱ्याचं फेशियल ब्लीच आणि आयब्रो केअर करून घेतला होता. आणि त्यावेळेला माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त साईड इफेक्ट झाला होता, चेहरा लाल झाला होता, रॅशेस आले होते आणि खूप जास्त खराब झाला होता स्किन, कारण की कोणत्या तरी प्रोडक्टचा मला साईड इफेक्ट झाला होता, माहीत नव्हतं पहिल्यांदा गेलं होतं. आणि तिने कुठले प्रोडक्ट वापरले हेही माहीत नव्हतं, मी विचारले नाहीत, कारण की त्यावेळेला माहीतच नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, कोणते प्रोडक्ट आहे, काही काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे जे काय पार्लरवालीने केलं त्याचा साईड इफेक्ट माझ्या चेहऱ्यावर प्रचंड झाला होता. आणि ऐन टायमामध्ये नवरी छान दिसायची तर मी खूप विचित्र दिसत होते, कारण की चेहरा पूर्ण खराब झाला होता. आणि जो जो ते रिॲक्शन मला 8 दिवस झालं होतं चेहऱ्याचं, त्यामुळे माझ्या स्किन खूप खराब झाली होती ऐन लग्नाच्या टायमाला पहिल्यांदा केल्यामुळे. जर माहिती असतं तर मग आधी करून बघितलं असतं तर हा प्रॉब्लेम झाला होता. आता मी दाखवते तुम्हाला. आता हे आमचे आहेत हळदीचे फोटो, तरी बऱ्यापैकी कॅमेरामॅनने त्याच्या म्हणतात ना कॅमेऱ्याच्या कमालीनुसार ते डाग जे आहेत ते लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आमचे आहो आणि ही मी. हे साखरपुड्याचे आहेत, साखरपुड्याला आमच्याकडे पिवळी साडी घालतात. त्याच्यानंतर इथे एक मिनिट, घरातल्या देवाला पाया पडताना, त्याच्यानंतर इथे बैलांची पूजा केली जाते, तर जाऊबाई ह्या मोठ्या जाऊबाई, त्याच्यानंतर परत हे आणि राणी, हिला तुम्ही ओळखत असाल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणजे मागे दाखवलेलं आहे. आता ती मोठी झाली आहे, त्यावेळेला ती 7-8 वर्षाची असेल आमच्या लग्नाच्या टायमाला, आत्ता चांगली 22-23 वर्षाची झालेली आहे. बघितलं असेल तुम्ही तिला बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओंमध्ये राणी, तर ती छोटी होती त्यावेळेला. त्याच्यानंतर हा नंदेचा मुलगा, हा पण खूप छोटा होता, त्याला जास्त बघितलं नसेल माझ्या व्हिडिओमध्ये, एकदाच फक्त गणपतीला आला होता तेव्हा दाखवलं होतं मी तुम्हाला. तर तो आहे, तो पण काहीतरी 4 वर्षाचा होता, 3.5-4 वर्षाचाच असेल तो, पूर्ण 5 वर्षाचा सुद्धा नव्हता. तर तो आहे आणि ही सगळी चिल्ली पिल्ले गँग आहे. त्याच्यानंतर
ही मावसननन आणि हे त्यांचे मिस्टर, परत हे आणि इकडे आमचे सासरे बुवा, हे सासरे आणि या सासूबाई, हे ते त्याच्यानंतर इथे आहेत मित्रपरिवार. हा जावेचा चुलत भाऊ, जाऊबाईंची मम्मी, माझ्या सासूबाई. आता आहे ना सगळ्यांची ओळख नाही करून देत मी, कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होईल. मी सगळ्यांची ओळख करून देत गेले तर फक्त दाखवत जाते. आणि हे आमचे साखरपुड्याचे फोटो, छानसे असे साखरपुडा समारंभ. त्यानंतर असा साखरपुडा केला जातो आणि ग्रुपमध्ये लग्न होतं त्यावेळेला तसं. आणि हा फोटो मला खूप आवडतो, माझा खूप जास्त आवडतो हा फोटो मला, माझा खूप छान आला आहे अगदी. आणि किती सारे पब्लिक होतं बघू शकता तुम्ही. त्यावेळेला ग्रुप लग्न होतं त्यामुळे माणसं पण तेवढीच होती. त्याच्यानंतर हे साखरपुडा झाल्यानंतर कॅमेरामॅननी सांगितलेल्या पोजवर आम्ही उभो होतो. आणि हे साखरपुडा करताना मुलीचे मामा, परत आमचं जे जेव्हा मुलीचं करायचं असतं तेव्हा मुलाचे मामा असतात. हे सगळे तसे फोटो आहेत हे. त्यानंतर अगेन आमच्या दोघांचे फोटो. हे हळदीला, हळदीला परत मग आम्ही, आमच्याकडे हिरवी साडी घालतात हळदीला, कंपल्सरी हिरवी साडी घालतात. आत्ता फॅशन निघालेली आहे पिवळ्या साड्यांची वगैरे, पण म्हणजे आमच्या वेळेला, त्यावेळेला आमच्याकडे आमच्या भागामध्ये अजूनही म्हणजे साखरपुड्याला आत्ता घेत असतील पिवळी, पण त्यावेळेला कंपल्सरी हिरवी साडी घेतली जायची हळदीच्या ह्याला. आता ते आणि आत्ताच्या ह्या ज्या मुंडवळ्या आहेत त्या बघायला थोड्याशा विचित्र वाटतात आत्ता, पण आहे ना आत्ता छान निघालेल्या आहेत. मोत्याच्या वगैरे मुंडवळ्या असतात जे काही आपण बांधतो ना इथे, तर मोत्याच्या वगैरे छानशा अशा नाजूक निघालेल्या आहेत. पण त्यावेळेला प्रथा नव्हती, त्यावेळेला असंच वापरलं जायचं, त्या नव्हत्या. त्यामुळे आत्ता बघायला ते विचित्र वाटतं, पण त्यावेळेला त्याच गोष्टींचा ट्रेंड होता. म्हणतात ना एखाद्या गोष्टीचा काळ असतो प्रत्येक गोष्टीचं, तर ते तसं होतं. पण ते आता बघायला मला थोडंसं विचित्र वाटतं आहे. त्या मोत्याच्या मुंडवण्या छान असतात, पण त्यावेळेला नव्हत्या त्या. ओके, असं आहे. त्याच्यानंतर हळदी लावताना प्रत्येकजण दाखवते तुम्हाला हळद लावताना. आता इथे या माझ्या मोठ्या जाऊबाई, ही माझी मावशी, ही माझी खोपोलीवाली मावशी आहे. त्याच्यानंतर ही राजुरीवाली मावशी आहे. आणि या माझ्या दोन्ही सख्या मावशी आहेत ह्या. त्याच्यानंतर इथे यांची मम्मी आणि इथे माझी मम्मी एकमेकींना हळद लावताना, मम्मी मला हळद लावताना. आणि आमची मम्मी किती यंग होती त्यावेळेला, माझ्या सासूबाई पण खूप जास्त यंग होत्या, आता थकलेल्या आहेत. आमची मम्मी पण खूप जास्त थकली आता, आणि किती यंग होती आमची मम्मी पण त्यावेळेला. ही माझी मावशी, ही माझी आत्या, ह्या माझ्या चुलत्या वगैरे आहेत. आणि एकमेकांना हळद लावताना, आणि हळद लावून झाल्यानंतर पुन्हा परत पोजेसमध्ये फोटो. ओके, त्यानंतर दाखवते मला अजून. खूप मोठा अल्बम आहे. ह्या बांधताना मम्मी हळद लावून झाल्यानंतर बांधतात हे. त्याच्यानंतर हे जेवणासाठी असं, त्यावेळेला असं पंक्तींमध्ये जेवण केलं जायचं, वाढलं जायचं. आता बघायला भेटत नाही, खूप रेअर बघायला मिळतं. आणि त्यावेळेला अशीच पद्धत होती. आता बुफे डिनर आलेले आहे, टेबल आलेले आहेत, त्यामुळे शक्यतो आता असं जेवण बघायला मिळत नाही. पण त्यावेळेला असंच जेवण जेवलं जायचं. आणि गावाकडे लग्न असलं की सर्रास असं पाहायला मिळायचं. आणि
आमच्या दोघींचं लग्न एकत्र झालेलं आहे, भारतीचं आणि माझं. भारती म्हणजे माझी छोटी बहीण, तिला तुम्ही ओळखतच असाल. तर त्यावेळेला आमच्या दोघींचं लग्न एकत्र झालेलं आहे. ही माझी छोटी बहीण भारती, हे तिचे मिस्टर आणि हे आम्ही दोघे असं. तर हे आणि इथे सगळं बाकी सगळं मित्रपरिवार वगैरे आहे. आणि हे माझे मोठे दीर जे माझे पहिल्यापासून व्लॉग फॉलो करतात ना, तर मी यांच्या घरीसुद्धा व्हिडिओ केलेले आहेत. तुम्हाला माहीत असेल जी राणी मी छोटी मुलगी दाखवली आत्ता मगाशी, ती यांची आहे. तर त्यांना माहिती असेल मी यांच्या घरी पण बरेच व्हिडिओ केलेले आहेत. तर ते आहे. त्याच्यानंतर ही मी, हां हीच ती मुलगी राणी आणि हे दोघे जण. हा माझ्या नंदीचा मुलगा, ही राणी आणि हे कलश घेऊन कलवरी आमची. आणि आम्ही झालेलो आहोत आत्ता लग्नासाठी रेडी. वेडिंग वेडिंग ड्रेस आणि ही वेडिंग चालू आहे आता इथे. आणि फायनली हा वेडिंग लुक. असा माझा हा शालू होता, 3-3 हजाराचा काहीतरी होता. मला आता एक्झॅक्ट किंमत आठवत नाही आहे, पण 3,500 आय थिंक होता. तर हा आहे असा लुक. आणि आमचे हे किती छान दिसतात त्यावेळेला, किती सुंदर असे दिसायचे. आत्ता थोडेसे हेल्दी झालेले आहेत, पण त्यावेळेला असे पण हे होते, पण गोलमोल होते. आता अजूनच थोडेसे हेल्दी झालेले आहेत. तर हा आमचा वेडिंग लुक. आणि कन्यादान करताना बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तरी पण मी ते सांगते, आमच्याकडे कन्यादान मामा मामी करतात. आई वडिलांना कन्यादानाचा हक्क असावा असं मला वाटतं, कारण की कन्या त्यांची असते. कन्यादानच असं नाव का दिलेलं आहे, कारण की आई वडिलांनी ते केलं पाहिजे. पण ती प्रथा कोणी पाडली आहे मला माहीत नाही. आमच्याकडे कंपल्सरी मामा मामी कन्यादान करतात. अजून कोणाकोणाकडे असं केलं जातं मला नक्की, म्हणजे जेवढे कोणी जे आता मला माहिती आहे त्यापैकी बऱ्यापैकी तरी लोक मामाच कन्यादान करतो असं मला तरी माहिती आहे. अजून कोणाकोणाकडे कन्यादान मामा करतो हे नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तरी मामा मामी कन्यादान करतात पहिल्यापासून, आत्ता पण तीच प्रथा आहे. पण मला असं वाटतं की कन्यादान हे नेहमी आईवडिलांनीच करावं, कारण की ते त्यांची कन्या हे करदान देत असतात कोणाला तरी, त्यामुळे तेथे कन्यादान हा शब्द दिलेला आहे. म्हणून मला असं वाटतं आईवडिलांनी ते करावं, नक्की मामा मामींनी करावं मला तरी असं वाटतं. पण आता मग काय करणार, प्रथेप्रमाणे माझ्या मामा मामींना बसवलं होतं कन्यादान करायला. आणि पुन्हा आमचे असे छानसे असे पोझेसमधले फोटो. फट दाखव त्या दाखव मोठा होईल व्हिडिओ. कन्यादानाचं हे सगळं कन्यादान करतानाचे फोटो आहेत हे सगळे. हा माझा छोटा मामा, तो बसला होता कन्यादानाला. आणि फायनली विदाई काय म्हणतो आपण त्याला, निरोप घटिका इथे चालू झाली होती, निरोप घटिका. त्यामुळे माझा चेहरा असा रडवेला झाला होता थोडासा तो. आणि मी फायनल लुक इथे दाखवते मी तुम्हाला. हा पहा, मी किती फरक होतो ना आपल्यामध्ये काही वर्षांमध्येच. कशी होते मी आधी आणि आत्ता कशी आहे, म्हणजे त्यापेक्षा आत्ता त्यावेळेला काही कळतच नव्हतं, त्यामुळे आत्ता खूप छान आहे त्यावेळेपेक्षा असं मला वाटतं. तर हा भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा कानपिळायला लागतो नेहमी. कुणाकुणाकडे ही प्रथा आहे, कानपिळताना भाऊ लागतो. तर मला भाऊ नाही आहे सक्का, तर मावशीच्या मुलाला बसवलं होतं यांना कानपिळायला.
कान पिळतात आणि इकडे काहीतरी दिलं जातं कान पिळताना, तर यांनी पैसे दिलेले आहेत इथे हे दिसत आहेत का, हो दिसत आहेत दिसत आहेत थोडेसे, तसं काहीतरी दिलं जातं कान पिळल्यानंतर भावाला. आणि इथे त्या हातामध्ये धागा वगैरे बांधला जातो तर ते चालू होतं. बाकी तर हे सगळे तेच फोटो आहेत. सगळे मित्र परिवार आहे. आणि फायनली इथे संपला अल्बम. आणि आमच्याकडे आज काही रिसेप्शन वगैरेची प्रथा नव्हती त्यावेळेला, त्यामुळे मग संध्याकाळ झाली की घरी जायचं आणि मग वरातीचा कार्यक्रम जो काय असतो तो घरी होतो. आणि इथे बघू शकता तुम्ही मला नवरीच्या लुकमध्ये. त्याने माझे नवरीच्या लुकमध्ये जास्त फोटो नाही घेतलेत. इथे बघू शकता तुम्ही, इथून चालू होते निरोप घटिका. फॅमिली फोटो सगळा. ही आहे माझी ननंद आणि हा तिचा मुलगा. त्याच्यानंतर माझे मम्मी पप्पा पण लवकर जास्त म्हणजे नवरा नवरीचे आणि इतर सगळे फोटोज काढत असतात, काढत बसतात कॅमेरामन. आणि इथे फायनली एकदा माझे पप्पा मला दिसले फक्त फोटोमध्ये. आणि त्यांचा चेहरा किती रडवेला झाला आहे तुम्ही बघू शकता. आणि माझे पप्पा किती यंग होते, किती छान दिसायचे त्यावेळेला, आणि आता खूप चेंजेस झाले त्याच्यामध्ये. अतिशय म्हणजे ना 50 to 60% चेंज झालेले आहेत. ऑफकोर्स आता 14 वर्ष झालेली आहेत, वय झाल्यानंतर माणूस थकतो आणि मग चेहरा आणि बॉडीमध्ये बदल व्हायला सुरुवात होतात, त्यामुळे ते बदल ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. की आत्ता बघायला थोडंसं हे वाटतं पण खूप छान होते माझे मम्मी पप्पा दोघेही यंग होते. तुम्हाला पण बघून कळत असेल, तुम्ही आत्ता बघत असाल व्हिडिओमध्ये मम्मी पप्पांना आणि त्यावेळेला हे बघा असे होते. आणि आमच्या पप्पा म्हणजे मम्मीपेक्षा जास्त माझ्या पप्पांना खूप वाईट वाटलं होतं आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं आहे म्हणतात ना. आणि खरंच आहे म्हणजे कसं आहे, मुली ह्या बापाच्या जास्त जवळ असतात आणि मुलींचा जास्त जीव बापावर असतो, बापाचा जास्त जीव मुलींवर असतो. आणि आई म्हटलं की आईला कसं मुलं जास्त प्रेम करतात आईला असं असतं. आई पण आमची आम्हाला खूप प्रेम करते पण बापाचं जास्त हे वाटतं. चल फायनली आणि फायनली इथे अल्बम संपलेला आहे. आणि मम्मी पप्पा जात होते तर मी ना इथे वळून वळून बघत होते. इथे बघू शकता तुम्ही मला, मी एकदम रडत रडत मम्मी पप्पांना बघत होते वळून वळून. ही ती मुमेंट किती हे वेगळी असते, आपल्याला म्हणजे ॲक्सेप्ट करणं खूप अवघड असतं त्या ह्या सगळ्या गोष्टी. खूप भारी वाटतं. चला फायनली इथे हा अल्बम संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. उद्या पुन्हा भेटूया अशा ते काही छान छान नवीन व्हिडिओ असतात. तोपर्यंत बाय बाय.